नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. शेतकरी आणि आदिवासी बांधवांचा मोर्चा राजधानीच्या वेशीवर धडकलाय. सलग 4 दिवस सुरू असलेल्या या मोर्चाची राजकीय चर्चा तर सुरूच आहे, पण या मोर्चाचं रोजचं नियोजन कसं असतं, हा मोर्चा कशा प्रकारे वाटचाल करतो, पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. हजारो मोर्चेकरी मुंबईच्या दिशेनं निघालेत, अनवाणी पायांनी आणि मुलांना सोबत घेऊन सरकारला आपलं म्हणणं सांगण्यासाठी हे मोर्चेकरी मजल दरमजल करतायत. सैन्य जसं पोटावर चालतं तसंच मोर्चेकरीही पोटावरच चालतात. त्यामुळे मोर्चाच्या मार्गातच चुली मांडून सर्वांसाठी स्वयंपाक केला जातो. घरून आणलेला शिधा चुलीवर शिजवला जातो. सर्वांसाठी स्वयंपाक करणं तसं जिकिरीचं असलं तरी सर्वांच्या सोबतीनं हे कामही पार पडतं. भाजी, भाकरी आणि कांद्याचं जेवण सर्वांना दिलं जातं. ज्या कांद्यानं डोळ्यात पाणी आणलं तोच कांदा मोर्चेकऱ्यांच्या जेवणाला चव देण्याचंही काम करतोय. आम्ही कालपासून ह्या लॉंग मार्च मध्ये निघालो. तुम्ही बघत असाल आमचं जेवण कसं आहे. ह्या अशा पद्धतीचं जेवण करून ही आम्ही लढाई लढणार. शासन आमची असं काही खूप मोठी दखल घेऊन नाही राहिले. कुठं जेवणाची व्यवस्था नाही, कुठं नाश्त्याची व्यवस्था नाही, कुठं पाण्याची व्यवस्था नाही. आदिवासी माणसं हे खूप उन्हात अनात पायी पायी चालतच आहेत. आता हे आमची स्वतःची सिदुरी खाऊन आणि मुंबईपर्यंत आम्ही धडकणार. पोटातला अग्निशांत केल्यानंतर पुन्हा मोर्चाची मार्गक्रमणा सुरू होते. दिवस असो की रात्र, मोर्चेकऱ्यांची पावलं काही थांबत नाहीत. ज्या अवकाळी पावसानं पिकं जमीनदोस्त केली तोच अवकाळी पाऊस मोर्चा सुरू असतानाही कोसळला. मात्र मोर्चेकरी इथेही थांबले नाहीत. मोर्चेकरी मुंबईकडे येत असताना बुधवारी दुपारी मुख्यमंत्र्यांकडून त्यांना बैठकीसाठीचं लेखी निमंत्रण मिळालं होतं. तुम्ही बैठक ठरवता त्यानंतर रद्द करता, तर पोरखेळ चालवलाय का? म्हणून आम्ही असं म्हटलं की गंभीरपणे चर्चेचं निमंत्रण द्या, गंभीरपणे चर्चा करा. हा काही पोरखेळ नाही. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा हा प्रश्न आहे. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही चर्चा करू. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रवेश करत असताना मोर्चेकऱ्यांनी आदिवासी गाण्यांवर नृत्य करत जल्लोष केला. एकंदरीतच हजारो मोर्चेकरी त्यांच्या मार्गाचं नियोजन, जेवण आणि आरामासाठीची वेळ यांचं गणित जमवण्यात आयोजकांना यश आलेलं आहे. त्यामुळेच मोर्चेकरी शिस्तबद्ध पद्धतीनं पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, ठाणे.